प्रेम कसं करणार आहात तुम्ही? आई मीन टू से दीपिका अबॉर्ट करायला तयार नाहीये आणि तुझं तर लग्न आय नो तुम्ही या जनरेशनची मुलं आहात, तुम्हाला फारसा फरक पडत काय बोलताय तुम्ही? सॉरी डॉक्टर. प्रेम काय झाले? एनी प्रॉब्लेम? डॉक्टर मी खूप मोठ्या संकटात सापडले. प्रेम बस बस इथे बस. हे घे. दीपिका माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे, माझी बिझनेस पार्टनर आहे, पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो की डॉक्टर तुम्ही तिला नीट चेक केलंय का? म्हणजे सगळं व्यवस्थित तपासलंय, सगळ्या टेस्ट झाल्या आहेत. ऑफकोर्स शी इज प्रेग्नंट. डॅम इट, तू ही जबाबदारी झटकतोयस. तसं नाहीये डॉक्टर, पण मी पुरता गोंधळून गेलोय. मला आठवत नाहीये की आठवत नाही काय? ड्रिंक्स घेऊन प्रेम करता का? आय एम सॉरी, बिझनेस मध्ये तुम्ही इतके व्यवस्थित असता पण रिलेशनशिप मध्ये इतका बेजबाबदारपणा. आय डोंट एक्सपेक्ट दिस ऍटलीस्ट फ्रॉम यू प्रेम. डॉक्टर मी जास्त ड्रिंक्स घेत नाही. दीपिकाने खूप आग्रह केला तर एखादं तेही कधीतरी. डॉक्टर दीपिका माझी लहानपणापासूनची मैत्रीण आहे आणि जगासमोर मला तिला खोटं पाडायचं नाही, म्हणून मी इतके दिवस शांत आहे. डॉक्टर दीपिकानी मला माझ्या बिझनेसमध्ये खूप मदत केली. तिच्या कंपनीमुळे आजवर मी इतकी प्रगती करू शकलो हे मी अमान्य करणार नाही, पण कधी कधी ती खूप विचित्र वागते डॉक्टर. तिला हवं ते मिळवण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. डू यू वॉन्ट टू से हे बाळ तुझं नाहीये? मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो, हे बाळ माझं नाहीये डॉक्टर. डॉक्टर राधाशी लग्न झाल्यानंतर दीपिकाशी माझा अशा प्रकारचा कोणताही संबंध कधी आलेला नाहीये. हा मी हे मान्य करतो की कधी कधी माझी मानसिक अवस्था बरी नसताना मी दीपिकाच्या घरी जाऊन राहिलोय. तुला हे मान्य करावंच लागेल. दीपिका तुझ्याशिवाय आयुष्यात इतर कोणावरही प्रेम करू शकत नाही याची मला खात्री. हो पण डॉक्टर मी जे ती प्रेग्नंट आहे आणि हे बाळ तुझंच आहे. बाकी मला काहीही बोलायचं नाही. इट्स ऑल युअर पर्सनल मॅटर. यू मे गो नाउ. आदू प्लीज याला पण इस्त्री करून दे ना आणि त्याच्यावरचे मॅचिंग शूज पण काढून द्या. प्लीज थँक्यू. हॅलो. प्रेम येऊन गेला. चौकशी करत होता. ओके. गुड. दुबईला आल्यापासून जरा जास्तच लांब लांब जात आहे असं नाही वाटत? Thank you.
काय झालं सर? शिर्के दीपिका इज प्रेग्नंट. काय सर, माझा नाही विश्वास बसत यावर. अहो माझाही विश्वास बसत नाहीये शिर्के, कसं शक्य आहे? पण मला एक कळत नाहीये, डॉक्टर प्रतिमा जोशी खोटं का बोलतील? सर डॉक्टर प्रतिमा जोशी या दीपिका मॅडमच्या फॅमिली मेंबर सारख्याच आहेत, तेव्हा त्या दीपिका मॅडम साठी कधीही खोटं बोलायला तयार होतील. माझी खात्री आहे सर, तुम्हाला ट्रॅप केलं जात आहे, तुम्ही सावध राहायला हवं. सावध राहायला हवं म्हणजे नेमकं काय करायला हवं शिर्के? या प्रकरणाचा मुळापासून छडा लावायला हवा. मला तर काही कळेन असंच झालंय शिर्के. शिर्के खरं सांगतो, राधापासून लांब जावं असं वाटत नाहीये, बिझनेस मधला लॉस पाहवत नाहीये, आणि दीपिका असं का वागते हेच कळेन असं झालंय मला. काय करावं अशा वेळेस काहीच कळत नाहीये शिर्के. एक सुचवलं तर ऐकाल माझं? फॉर्मॅलिटीज सोडा शिर्के, तुमच्या मनात काय असेल ते स्पष्टपणे बोला. जेव्हा एखादं गुपित आपल्याला त्रास द्यायला लागतं ना, तेव्हा ते गुपित आपल्या विश्वासू माणसाबरोबर शेअर करावं. म्हणजे तुम्ही राधा मॅडमना विश्वासात घेऊन ही सगळी गोष्ट सांगावी असं मला वाटतं. अहो काय बोलताय तुम्ही शिर्के? मी जर का राधाला हे सगळं सांगितलं तर तिच्या नजरेत ना उतरीन मी. आणि एनिवे राधाला सगळं दीपिकाने ऑलरेडी सांगितलंय. म्हणजे राधा मॅडमचं आणि तुमचं या गोष्टीवर बोलणं झालं असेलच. काय म्हणाला त्या? नाही राधा, या विषयावर माझ्याशी काहीच बोलली नाही शिर्के, तिने काहीच विचारलं नाही मला. वा, याला म्हणतात विश्वास. अहो सर, कुठली बायको हे असं सगळं ऐकल्यावर शांत बसेल? अहो हे सगळं माहीत असूनही त्यांनी तुम्हाला काही विचारलं नाही, याचाच अर्थ त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास तुमच्यावर आहे. त्या घरातली सगळी माणसं देव माणसं आहेत हो सर. सर माझ्यावर विश्वास ठेवा आणि राधा मॅडमकडे मन मोकळं करा, त्याच यातून योग्य तो मार्ग काढतील. तुमची बायको म्हणून नाही तर तुमची सखी बनून. कुठली बायको हे असं सगळं ऐकल्यावर शांत बसेल? अहो हे सगळं माहीत असूनही त्यांनी तुम्हाला काही विचारलं नाही, याचाच अर्थ त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास तुमच्यावर आहे. सर माझ्यावर विश्वास ठेवा आणि राधा मॅडमकडे मन मोकळं करा, त्याच यातून योग्य तो मार्ग काढतील. तुमची बायको म्हणून नाही तर तुमची सखी बनून. अहो इथे का बसलाय? आणि आदित्य बद्दल काही कळलं का? म्हणजे असा अचानक कुठे गेला? राधा, आदित्य ऍक्च्युअली दुबईला गेलाय. म्हणजे मला आणि शिर्केनंही या गोष्टीची कल्पना नव्हती, पण तो स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन जातो बऱ्याचदा. असा तू टेन्शन घेऊ नकोस, तो आल्यावर कळेलच आपल्याला. तुमचं बोलणं झालंय ना त्याच्याशी? नाही, म्हणजे माझं डायरेक्टली काही बोलणं झालं नाहीये, पण तिकडे दुबईचं जे ऑफिस आहे तिथे जो माझा माणूस आहे त्याच्याशी बोलणं झालं माझं, आणि त्यांनी कन्फर्म केलं की आदित्य आलाय तिकडे. सो डोंट वरी. आणि आपल्या आदित्यचा स्वभाव तर तुला माहितीच आहे, खूप गुणी आहे तो. बऱ्याचदा इनिशिएटिव्ह घेऊन अशा अनेक मीटिंग्स करतो तो, त्याचा कंपनीला खूप फायदा होतो राधा. म्हणूनच तर तो आपल्या कंपनीचा बेस्ट एम्प्लॉई आहे. तू काळजी नको करू, तो येईलच लवकर. नाही म्हणजे मला कळतंय हे सगळं, पण अन्विताला कोण समजावणार? आणि मला नाही वाटत अन्विताचं काही चुकतंय. या आय नो, अन्विताला समजावणं थोडं अवघड आहे, बट डोंट वरी, मी पर्सनली तिच्याशी बोलतो आणि तिला सांगतो की आदित्यचा यात काही दोष नाही, तो लवकरच परत येईल. बरं ठीक आहे, तुम्ही चला फ्रेश व्हा, मी तुम्हाला जेवायला वाढते. राधा बस.